आज आपण देश उभारण्याचं काम ज्यांची लायकी नाही असं राजकारण्यांच्या माथी सोपून आपण मोकळे झालो. असतील लोकमान्य असतील, त्यांच्या शाळा कॉलेजमधले सगळे सहकारी असतील, या सगळ्या तेव्हाच्या तरुण मुलांमध्ये चर्चा काय व्हायची, तर आपला देश जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा देशाची व्यवस्था कशी असली पाहिजे, देशामध्ये काय काय असलं पाहिजे, आपला देश कसा असला पाहिजे. मला असं वाटतं की रात्रभर ते पुण्याच्या कुठल्या तरी टेकडीवरती जाऊन चांदण्यांकडे बघत आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर कसा असला पाहिजे याचं स्वप्न बघत असत, आणि हे स्वप्न बघत असत म्हणूनच ते प्रत्यक्ष कुठेतरी अंमलात या त्या गोष्टी येत होत्या. मग त्या केसरीच्या निमित्ताने येत होत्या, त्या या गणेशोत्सवाच्या निमित्ताने येत होत्या, त्या वेगवेगळ्या ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या लढ्याच्या माध्यमातून येत होत्या, आणि दोघांचे मार्ग जरी वेगळे असले तरी उद्देश एकच होता, ते म्हणजे स्वराज्य. मला असं वाटतं की आज मित्र म्हणजे मी सुद्धा शाळा कॉलेजमधनं आलेलो आहे, तुम्ही सुद्धा सगळे आलेले असाल, ही पुढची पिढी सुद्धा त्याच्यातनं जाईल. आज आपण असं खरंच विचार करतो का, आज आपण देश उभारण्याचं काम ज्यांची लायकी नाही असं राजकारण्यांच्या माथी सोपून आपण मोकळे झालो, आणि आपण विचार काय करतो की तू अमेरिकेला चाललायस का युरोपला चाललायस, मग तू पुढचं शिक्षण, मग पगार, मग बालेवाडीला तिकडे जायचंय, सॉफ्टवेअरमध्ये जायचंय, ऍक्सेंटला जायचंय का, मग खरंच एलेला जायचंय का, कॅलिफोर्नियाला जायचंय का, कुठे जायचंय, आपल्या स्वतःच्या करिअरच्या पलीकडे आपण खरोखर देशाचा विचार करतो का. आपल्याला असं वाटतं की ते जे नालायक राजकारणी आपण निवडून दिलेले ते आपल्या देशाची काळजी घेला आणि त्यांनी काय करून ठेवलंय गेल्या काही वर्षांमध्ये आणि अजूनही काय करतायत हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे.